नमस्कार, अश्विनीज रेसिपीज मध्ये आज आपण शिमला मिरची बनवणार आहोत। एकदम झटपटीत आणि चटपटीत ही शिमला मिरची बनणार आहे। यामध्ये कुठलाही कांदा, खोबरं, मसाला कुठलाही मसाला वापरायचा नाही। पण ही भाजी अप्रतिम चविष्ट अशी होते, तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। या ठिकाणी मला जेवढ्या लागतील तेवढ्या शिमला मिरच्या घेतलेल्या आहेत। वरचे आपण कट करून घेणार आहोत। हे पहा, अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहे आणि आतमधले सर्व बिया वगैरे काढून घ्यायचे आहे। पोकळ करायचे आहे। अशा प्रकारे हे सर्व मिरच्या मी कट करून घेणार आहे। या ठिकाणी भरली शिमला मिरची होणार आहे। तर या ठिकाणी सर्व शिमला मिरची तयार झालेली आहे कट करून। आता यामधले सारण चटपटीत झटपट सारण कसं तयार करायचं ते मी तुम्हाला सांगणार। तर या ठिकाणी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। जे सारण चटपटीत झटपट तयार करायचं आहे ते हे आहे। सगळ्याच्या घरी नमकीन राहतेच, तर या ठिकाणी मी एक वाटी नमकीन चिवडा घेतलेला आहे। एक वाटी टाकून घ्यायचं आहे। यामध्ये थोडेसे मी तळून घेतलेले शेंगदाणे टाकून घेणार आहे। शेंगदाणे, दाळव, फुटाणे तुम्ही काहीही या ठिकाणी घेऊ शकता। या ठिकाणी मी थोडासा लसूण टाकून घेणार आहे। आता हे एकदम छान मिक्सरमधून बारीक असं वाटून घ्यायचं आहे। मिक्सरमधून छान असं आपण हे काढून घेतलेलं आहे। कोणालाच कळणार नाही की हे आपण सारण कशा प्रकारे केलेलं आहे, पण चव मात्र अप्रतिम अशीही लागणार आहे। तर हे आपण सगळं हे काढून घेणार आहोत। छान असं बारीक झालेलं आहे। यामध्ये काही टाकण्याची तर आवश्यकता नाहीच आहे, तरी पण आपण घरचा थोडा थोडा मसाला आपण टाकणार आहोत, जे रेग्युलर आपण टाकतो ते। तर या ठिकाणी थोडासा गरम मसाला, लाल तिखट तुमच्या चवीनुसार टाका, थोडंसं चवीपुरतं मीठ, नमकीनमध्ये पण मीठ राहते तर मीठ तुमच्या याच्यानुसार टाका, हिशोबाने मीठ टाका, थोडीशी धन्याची पावडर, थोडंसं हळदीची पावडर आणि थोडीशी कुचकरलेली कढीपत्ता। आणि यामध्ये आता थोडंसं मी तेल टाकून घेणार आहे। लसणाने पण थोडासा ओलसरपणा आलेलाच आहे, तर थोडंसं अजून ओलसर होण्यासाठी यामध्ये थोडंसं मी तेल टाकून घेणार आहे। जर तुम्हाला हे बॅटर जास्त वाटत असेल, सारण जास्त वाटत असेल, तर थोडंसं तुम्ही काढून पण ठेवू शकता, दुसऱ्याही भाजीला वापरू शकता। खूप छान अप्रतिम अशी ही चव येते। आंबट, गोड, तिखट सर्वच याच्यामध्ये आहे। तर या ठिकाणी सर्व छान असं ओलसर झालेलं आहे पाहू शकता। आता ही शिमला मिरचीमध्ये आपण भरून घेणार आहोत। छान असं प्रेस करून दाबून आपल्याला हे भरायचं आहे बॅटर सारण। अशा प्रकारे मी सर्व यामध्ये सारण हे भरून घेणार आहे। तर या ठिकाणी शिमला मिरचीमध्ये सर्व सारण हे भरून तयार झालेले आहे। आता आपण फोडणीची तयारी करणार आहोत। या ठिकाणी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे। तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। तेल गरम झालेलं आहे। यामध्ये जिरं मोहरी टाकून घेतलेली आहे। यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट टाकलेली आहे। अद्रक वगैरे वाटलेलं आहे, सॉरी। आता तुम्हाला रस्स्याची बनवायची, सुक्की बनवायची, त्याच्यानुसार तुम्ही यामध्ये थोडे थोडे मसाले चटणी मीठ टाकून घ्या। तर मला थोडा रस्सा बनवायचा आहे, त्यासाठी मी थोडंसं मीठ, थोडंसं लाल तिखट, थोडासा गरम मसाला, थोडीशी धन्याची पावडर आणि थोडीशी हळदी पावडर आणि जो आपण मसाला सारण वाटलं होतं तेच सारण यामध्ये टाकून द्यायचं आहे पाहू शकता। आणि छान ही मिक्स करून घ्यायचं आहे। आता शिमला मिरची टाकून परतून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी जास्त पातळी नाही, जास्त घट्टही नाही असा रस्सा बनवायचा आहे। तर यामध्ये मी अर्धी वाटी पाणी टाकून घेणार आहे आणि जे सारण उरलं होतं तेच सारण यामध्ये टाकून द्यायचं आहे, म्हणजे रस्सा थोडासा घट्ट होईल। छान मिक्स झालेलं आहे। बारीक गॅसवर आपण भाजी शिजेपर्यंत झाकून ठेवायचं आहे। तर या ठिकाणी शिमला मिरचीची भाजी छान ही शिजलेली आहे। जास्त रस्साही नाही, जास्त पातळी नाही, अशा प्रकारे आपण ही भाजी ही बनवलेली आहे। तर या ठिकाणी खूपच चमचमीत, अप्रतिम, झटपट, बिना मसाला मसाला तयार करता ही भाजी आपण तयार केलेली आहे। अप्रतिम चविष्ट अशी भाजी लागणार आहे। जर ही भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ही भाजीची रेसिपीची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। धन्यवाद।